ओके आकांक्षा सरोजिनी, माझा आवाज येते का बघा मुलांनो? सॉरी, मला थोडंसं उशीर झाला येण्यासाठी, थोडासा प्रॉब्लेम येत होता त्याच्यामुळे थोडासा वेळ झाला. ठीक आहे मुलांनो, माझा आवाज येते का चेक करसान एक वेळा? माझा आवाज येत असेल तर मला सांगसान, आपण लेक्चरला सुरुवात करून देऊ. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. थँक्यू मुलांनो, थँक्यू सरोजिनी. त्यानंतर नेक्स्ट आहे बघितलं दत्ता, आकांक्षा. ओके ओके, चला मुलांनो लेक्चरला सुरुवात करतो. लक्ष देसान मुलांनो, आपण आजच्या लेक्चरमध्ये बघा संयुक्त पूर्वपरीक्षा, संयुक्त पूर्वपरीक्षा आपण तिला कंबाईन म्हणतो. यासाठी मुलांनो आपण आजच्या लेक्चरमध्ये इतिहास, त्यानंतर मुलांनो भूगोल आणि पॉलिटी अशा आपण तीन विषयाचे मुलांनो आजच्या एकंदरीत आपण प्रश्न घेणार आहोत. आणि हे प्रश्न मुलांनो आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणार. तर लेक्चरला सुरुवात करतो, काही अडचण आली तर कमेंट बॉक्समध्ये सांगसान. सर्वात पहिले बघू मुलांनो लेट्स क्रॅक MPSC, भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर मी जगदीश आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. त्याचबरोबर अभ्यासक्रमाची एकंदरीत तयारी, यामध्ये राज्यसेवा आणि संयुक्त पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षेसाठी फाउंडेशन बॅच, इंटिग्रेटेड बॅच, क्रॅश कोर्स, फास्टॅग बॅच आणि बरंच काही तुम्हाला अनअकॅडमी या प्लॅटफॉर्मवर मिळणार. त्याचबरोबर अनअकॅडमीज का बरं आपण निवड करताय, तर महाराष्ट्रातले पूर्ण टॉप एज्युकेटर अनअकॅडमीवर शिकवण्यासाठी आहे. त्याचबरोबर सर्व लाईव्ह क्लास इंट्रॅक्शन आहे आणि सर्वात महत्त्वाचं शंका निवारण, म्हणजे विद्यार्थ्यांचे जे डाऊट आहे हे क्लिअर करण्याचं सेशनसुद्धा अनअकॅडमीवर होतात. त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या टॉप एज्युकेटरमध्ये बघितलं तर किरण सर आहे, सचिन सर आहे, अभिजित राठोड सर आहे, त्याचप्रमाणे मी जगदीश पडघने मी सुद्धा टॉप एज्युकेटरच्या कॅटेगरीमध्ये आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे लॅपटॉप असेल, मोबाईल असेल आणि इंटरनेट असेल तर तुम्ही अनअकॅडमीसोबत स्वतःचा अभ्यास कधीही आणि कुठेही करू शकता. त्याचबरोबर वैशिष्ट्यमध्ये बघितलं तर सर्व लाईव्ह टेस्ट आहे, क्विझेस आहे, सर्वात महत्त्वाचं स्ट्रक्चर कंटेंट, म्हणजे परीक्षेमध्ये ज्या स्वरूपाचे प्रश्न विचारतात असे प्रश्न तुम्हाला लाईव्ह टेस्टमध्ये टॉप एज्युकेटरकडून विचारतात. टेस्टनंतर तुम्हाला एक रिपोर्ट कार्ड मिळतो, यामध्ये तुम्हाला महाराष्ट्रातली रँक माहिती पडते, किती प्रश्न चुकले, किती प्रश्न बरोबर आले असा तुम्हाला प्रोग्रेसिव्ह रिपोर्ट कार्डसुद्धा मिळतो. त्याचबरोबर बघितलं एकदम परवडण्यावरारी फी आहे आणि या फीवर तुम्हाला 10% डिस्काउंटसाठी जो माझा कोड आहे जगदीश पी लाईव्ह हा यूज करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर बघितलं मुलांनो अनअकॅडमी प्लस प्लॅटफॉर्मवर जून महिन्यामध्ये सुरू झालेल्या बॅचेस बघू मुलांनो. 12 जून म्हणजे आजपासून मुलांनो कंबाईनची एक यशाची किल्ली नावाची बॅच सुरू झालेली आहे. ही बॅच मुलांनो पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षेसाठी असणार, जे तुम्ही 2021 किंवा 2022 अभ्यास करत असेल तर तुम्हाला ही बॅच उपयुक्त ठरणार. त्याचबरोबर बघितलं मुलांनो रणांगण, रणांगण नावाची एक राज्यसेवेची इंटिग्रेटेड बॅच आहे, ही सुद्धा पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षेसाठी आहे. तर मुलांनो तुम्ही 2022 अभ्यास करत असेल तर तुम्हाला या बॅचचा नक्की फायदा होणार. त्यानंतर नेक्स्ट बघितलं मुलांनो तर बघा एक अनअकॅडमी प्लस प्लॅटफॉर्मवर तुमच्यासाठी मुलांनो MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास ऑफर आहे. ऑफर होती मुलांनो 3 महिन्याचं सबस्क्रिप्शन घेतलं तर तुम्हाला 1 महिना फ्री मिळणार आहे, म्हणजे एकूण तुम्ही 4 महिने अनअकॅडमी प्लस प्लॅटफॉर्मवर अभ्यास करू शकणार. त्याचबरोबर मुलांनो 12 महिन्याच्या सबस्क्रिप्शनवर 1 महिना सबस्क्रिप्शन फ्री आहे. त्याचबरोबर बघितलं मुलांनो अनअकॅडमी प्लस प्लॅटफॉर्मवर तुमच्यासाठी मुलांनो MPSC कॅटेगरी आणि त्याचबरोबर महाराष्ट्र भरती कॅटेगरी या दोन्ही पण कॅटेगरीसाठी मुलांनो एक कंबो सबस्क्रिप्शन ऑफर आहे. ही ऑफर होती 12 महिने, 6 महिने, 12 महिने आणि 24 महिन्यासाठी. तुम्ही मुलांनो फक्त एक सबस्क्रिप्शन घेतलं तर तुम्हाला दोन्ही पण बॅचेस करता येणार. आता आपण लेक्चरला सुरुवात करू मुलांनो, आपण दोन्ही पण प्रकारचे प्रश्न घेऊ. पहिला प्रश्न मुलांनो लक्ष देसान सर्वांनी. ओके ओके, चला नमस्ते दत्ता, त्यानंतर गुड इव्हनिंग राणी, सरोजिनी, चला सर्वांना गुड इव्हनिंग, त्यानंतर का म्हणू नमस्ते. लेक्चरला सुरुवात करू, माझा आवाज येत आहे सर्वांना मुलांनो? चला पहिला प्रश्न घेऊ, लक्ष देसान सर्वांनी बघा. मोहम्मदन अँग्लो ओरिएंटेड कॉलेजची स्थापना कोणी केली? त्यामध्ये पहिल्या मुलांनो सर सय्यद खान, सर सय्यद अहमद खान, तय्यब जी की मुलांनो यापैकी नाही. चला सर्वात पहिलं उत्तर दिलं बालाजीनी, सर्वात पहिलं उत्तर दिलं बालाजी, वेल्डन बालाजी. याचं उत्तर आहे मुलांनो सर सय्यद अहमद खान यांनी मुलांनो बघा ओरिएंटेड मोहम्मद अँग्लो ओरिएंटेड कॉलेजची स्थापना केली. ठीक आहे ओके, दत्ता बरोबर आहे, बालाजी बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न मुलांनो लक्ष देसांग काळजीपूर्वक बघा. स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार कोणी केला? मुलांनो स्त्री आणि पुरुष यांचा समानतेचा पुरस्कार कोणी केला? त्यामध्ये सार्वजनिक काका राजमोहन रॉय,
लोकहितवादी की न्यायमूर्ती रानडे। ओके, सर्वात पहिलं उत्तर दिलं बघितलं तर दत्ता, दत्ता। त्यानंतर नेक्स्ट आहे राणी सरोजिनी, दत्ता, बालाजी, आकांक्षा, वेल्डन। याचं उत्तर आहे मुलांनो बघितलं आपण, तर मुलांनो लोकहितवादी। लोकहितवादी यांचं बघितलं मुलांनो आपण, नाव कोणचं आहे तर मुलांनो बघा, गोपाळ वासुदेव देशमुख, देशमुख हे त्यांचं नाव होतं मुलांनो। लोकहितवादी यांनी मुलांनो बघा शतपत्रे, शतपत्रे याचं लिखाणसुद्धा केलं होतं। तर आपल्याला देशमुख नाव लक्षात राहू देसान आणि शतपत्रे आणि मुलांनो स्त्री पुरुष समानता। ठीक आहे, ओके, चला पुढचा प्रश्न घेऊ। पुढचा प्रश्न मुलांनो लक्ष देसान बघा, वंगभंग चळवळीचे नेतृत्व कोणी केले? त्यामध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जी, मोहन दास बोस, रवींद्रनाथ टागोर। ओके, आकांक्षा सर्वात पहिले उत्तर बघितलं मुलांनो, सर्वांनी उत्तर देत चला, सर्वांनी उत्तर देत चला मुलांनो, म्हणजे आपल्याला सर्वांना हे होते। ओके, चला सर्वात पहिलं उत्तर दिलं बघितलं तर बालाजी, वेल्डन। याचं उत्तर आहे मुलांनो ऑप्शन क्रमांक 4। मुलांनो वंगभंग चळवळ बघितलं आपण, तर मुलांनो 1905 मध्ये बंगालची फाळणी झाली होती मुलांनो। बंगालची फाळणी झाल्यामुळं आपल्या भारतामध्ये मुलांनो खूप जास्त असंतोष वाढला होता। या असंतोषाचं मुलांनो एक रूपांतर चळवळीमध्ये झालं, त्याला म्हणतो आपण वंगभंग चळवळ। आणि वंगभंग चळवळीच्या दरम्यानमध्ये बघा मुलांनो 16 ऑक्टोंबर, 16 ऑक्टोंबर आपण राष्ट्रीय शोक दिन पाळत होतो, राष्ट्रीय शोक दिन। तर मुलांनो तिन्ही पण लक्ष देसान, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, मोहन बोस, त्यानंतर रवींद्रनाथ टागोर। ठीक आहे, समजलं मुलांनो, राणी हे चुकीकडे लक्ष ठेवा मुलांनो, चुकीकडे लक्ष ठेवा सर्वांनी। चला समजलं सर्वांना की डाऊट आला तर सांग सांग। आता मुलांनो बघा आपण मिक्स प्रश्न घेणार आहोत, आता राज्यघटनेचे प्रश्न आहे। तीन मुलांनो तीन प्रश्न आपण बघा, तीन प्रश्न इतिहासाचे घेणार आहोत, तीन प्रश्न पॉलिटीचे घेणार आहोत आणि तीन प्रश्न मुलांनो भूगोलाचे घेणार आहोत, म्हणजे आपला थोडासा एक कंबाईन दृष्टिकोन तसा हे डेव्हलप होतो। पहिला दुसरा प्रश्न बघा, भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान घटना समितीचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती केली? सचिव म्हणून कोणाची नियुक्ती केली? पहिलं ऑप्शन मुलांनो बघा बी एन राव, त्यानंतर अय्यागार, मुखर्जी का बघा जयकार। सर्वात पहिलं उत्तर दिलं बघितलं तर सर्वात पहिलं उत्तर दत्ता, त्यानंतर बालाजी, दत्ता बालाजी। सर्वांनी उत्तर देत चला मुलांनो, सर्वांनी उत्तर देत चला। याचं उत्तर बघितलं मुलांनो आपण, तर याचं उत्तर येतो मुलांनो बघितलं तर सचिव म्हणून, सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती मुलांनो, तर बघा एच व्ही आर अय्यागार। आणि मुलांनो बी एन राव हे बघा कायदेविषयक सल्लागार होते, कायदेविषयक सल्लागार बी एन राव होते मुलांनो। आणि सचिव बघितलं तर मुलांनो अय्यागार, तर दोन्ही पण गोष्टी लक्षात ठेवा। ठीक आहे, समजलं सर्वांना, चुकीकडे लक्ष ठेवा, चुकीकडे लक्ष ठेवा मुलांनो। त्यानंतर नेक्स्ट मुलांनो बघितलं बघा जम्मू आणि काश्मीरसाठी, मुलांनो जम्मू आणि काश्मीरसाठी कलम क्रमांक 370 चा मसुदा प्रामुख्याने कोणी कार्य केले मुलांनो, म्हणजे 370 जी कलम होती ही मुलांनो सर्वात जास्त कोणी कार्य केले? पहिला आहे बी एन राव, त्यानंतर गोपालस्वामी अय्यागार, जवाहरलाल नेहरू की राजेंद्र प्रसाद। ओके, सर्वात पहिलं उत्तर बघितलं तर तेजस्विनी, राणी, दत्ता, बालाजी, सरोजिनी, वेल्डन। याचं उत्तर आहे मुलांनो बघा एन गोपालस्वामी अय्यागार, अय्यागार यांनी मुलांनो 370 कलम काय केली, मसुदा तयार केला। 370 कलम बघितलं मुलांनो तर बघितलं आपण, तर बघा ही आता रद्द करण्यात आलेली आहे मुलांनो। 370 कलम ही जम्मू आणि काश्मीरसाठी होती मुलांनो, थोडंसं लक्ष राहू देसान। त्यानंतर नेक्स्ट बघितलं आपण बघा संविधान सभेची पहिली बैठक कोणत्या दिवशी संपन्न झाली? मुलांनो दिवस विचारलेला आहे, पहिला 24 मार्च, 5 मे, 22 मे की 9 डिसेंबर। ओके, सर्वात पहिलं उत्तर बघितलं तर सरोजिनी, बालाजी, ओल्डन, बालाजी, दत्ता। याचं उत्तर आहे मुलांनो 9 डिसेंबर, मुलांनो 9 डिसेंबर 1946, 46 ला मुलांनो पहिली बैठक पार पडली संविधान सभेच्या बैठका। मुलांनो बघितलं तर 1946 ते 1949 या 3 वर्षामध्ये झाल्या,
थोडंसं लक्ष राहू देसान, महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर नेक्स्ट मुलांनो लक्ष देसान, बघा महाराष्ट्राच्या निर्मितीच्या वेळी 12 प्रशासकीय विभागातील कोणता विभाग नव्हता? मुलांनो आपल्या महाराष्ट्राची निर्मिती केली तेव्हा 4 प्रशासकीय विभाग होते, त्यामध्ये खालीलपैकी कोणता नव्हता? कोकण, पुणे, औरंगाबाद की नाशिक? ओके, सर्वात पहिलं उत्तर आहे बालाजी, दत्ता, श्रेया. त्यानंतर नेक्स्ट आहे सागर. मुलांनो याचं उत्तर इथे बघितलं तर नाशिक. नाशिक हा मुलांनो नव्हता तेव्हा. तेव्हा मुलांनो 4 कोणते होते? तर एक होता कोकण, दुसरा पुणे, तिसरा औरंगाबाद आणि मुलांनो 14 होता नागपूर. नागपूर आणि मग नंतर मुलांनो नाशिक केला 5वा आणि नंतर 6वा मुलांनो अमरावती. तर थोडंसं लक्ष ठेवसान, फक्त सुरुवातीला 4 मुलांनो, फक्त 4. ठीक आहे, समजलं सर्वांना? ओके ओके, चला ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊ. त्यानंतर नेक्स्ट मुलांनो लक्ष देसान, बघा महाराष्ट्रातील कोकण प्रशासकीय विभागात एकूण क्षेत्रफळाबाबत सर्वात मोठा जिल्हा कोणता? मुलांनो कोकण प्रशासकीय विभागात सर्वात मोठा जिल्हा कोणता? पहिला आहे रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग की ठाणे? ओके, सर्वात पहिलं उत्तर बघितलं तर राणी, त्यानंतर बालाजी, सरोजिनी, श्रेया, दत्ता, त्यानंतर जाधव, तेजस्विनी, लखन, आकांक्षा, वेल्डन. याचं उत्तर आहे मुलांनो रत्नागिरी. कोकण प्रशासकीय विभागात बघितलं तर मुलांनो एकूणच 7 जिल्ह्यांचा समावेश होतो, त्यामध्ये सर्वात मोठा जिल्हा मुलांनो रत्नागिरी. आणि यांनी बघितलं तर रत्नागिरीचं बघा 30,728 चौरस किलोमीटर एवढं क्षेत्रफळ आहे. तर हे सुद्धा पाठ ठेवा, 30,728 चौरस किलोमीटर. ठीक आहे, राणी बरोबर आहे, तानाजी बरोबर आहे. मुलांनो सर्वांचं उत्तर बरोबर आहे, मी शेवटी पण नावं घेत जातो. त्यानंतर नेक्स्ट बघितलं मुलांनो तर बघा अमरावती, अमरावती प्रशासकीय विभागात क्षेत्रफळाच्या बाबतीत सर्वात मोठा जिल्हा कोणता? सर्वात मोठा जिल्हा कोणता? पहिला आहे अमरावती, बुलढाणा, यवतमाळ की अकोला? ओके, सर्वात पहिलं उत्तर दिलं राणी. राणी, बालाजी, श्रेया, त्यानंतर सागर, त्यानंतर दत्ता, त्यानंतर नेक्स्ट बघितलं तर आकांक्षा. मुलांनो याचं उत्तर येते यवतमाळ. याचं उत्तर येते मुलांनो यवतमाळ. यवतमाळचं बघितलं मुलांनो आपण 46,027 चौरस किलोमीटर आहे. आणि अमरावती प्रशासकीय विभागात बघितलं तर एकूण 5 जिल्ह्यांचा समावेश होतो, त्यामध्ये सर्वात मोठा आहे मुलांनो यवतमाळ. बऱ्याचशा जणांनी अमरावती म्हटलं, हे चुकीचं आहे मुलांनो. आता लक्ष देसान मुलांनो यवतमाळ. ठीक आहे, सर्वांनी लक्ष देसान, यवतमाळमध्ये एकूण मुलांनो 16 तालुके आहे. 16 तालुके, ठीक आहे. ओके, चला चुकी मुलांनो चुकीकडे लक्ष ठेवत चला. आपल्याला चूक समजली मुलांनो तर आपलं उत्तर चुकणार नाही. त्यानंतर नेक्स्ट मुलांनो लक्ष देसान मुलांनो आता इतिहासाचे प्रश्न आहे. मुलांनो आता इतिहासाचे 3 प्रश्न आहे. इतिहासाचे 3 प्रश्न आहे. बघा कोणत्या अधिवेशनामध्ये अध्यक्षीय भाषणात दादाभाईंनी स्वराज्य या शब्दाचा प्रथम उच्चार केला? मुलांनो स्वराज्य या शब्दाचा प्रथम उच्चार कोणत्या अधिवेशनात केला? नागपूर, मुंबई, लाहोर की कोलकाता? ओके, सर्वात पहिलं उत्तर बघितलं आपण. ओके, सर्वात पहिलं उत्तर बघितलं तर श्रेया आहे, पूनम, तेजस्विनी, त्यानंतर योगेश, आकांक्षा. याचं उत्तर आहे मुलांनो कोलकाता. कोलकाता अधिवेशनामध्ये मुलांनो स्वराज्य या शब्दाचा पहिला उच्चार करण्यात आला होता. आणि हे बघितलं तर मुलांनो 1906 आणि दादोबा नवरोजी यांना आपण मुलांनो मवाड नेता म्हणत होतो. लक्ष राहू देसान, दादोबा नवरोजी. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊ. त्यानंतर नेक्स्ट बघा, राष्ट्रीय सभेत जहालवादी काबीज करत असल्याचा आरोप कोणी केला? मुलांनो राष्ट्रीय सभेमध्ये बघितलं तर 2 गट होते, एक मुलांनो जहाल आणि दुसरा होता मवाड. तर मुलांनो आपण बघितलं कोण्या व्यक्तींनी असा आरोप केला होता, त्यामध्ये बघा ॲनी बजेट, न्यायमूर्ती रानाडे, गोपाल बॅनर्जी आणि शहा की यापैकी नाही? ओके, दत्तांनी पहिलं उत्तर दिलं. दत्ता पहिलं उत्तर, त्यानंतर सरोजिनी. ओके, वेल डन. चला त्यानंतर बाकीचे विद्यार्थी देत चला मुलांनो सर्वांनी उत्तर. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3,
तर लक्ष दे मित्रांनो, जहालवादी कापीस करण्याचा आरोप गोखले यांनी केला होता. बॅनर्जी आणि शहा या तीन व्यक्तींनी मित्रांनो जहालवादी काबीज करण्याचा आरोप केला होता. थोडंसं लक्ष राहू दे दोन्ही पण गोष्टी. त्यानंतर बघा राष्ट्रीय सभा. राष्ट्रीय सभा म्हणजे मित्रांनो आत्ताची जी काँग्रेस आहे ना ती. आणि काँग्रेसची स्थापना मित्रांनो बघा 1885 मध्ये झाली होती. कुठे मित्रांनो? तर मुंबई या शहरामध्ये. तर थोडंसं दोन्ही पण गोष्टी पाठ ठेवा. ओके चला पुढचा प्रश्न घेऊ. त्यानंतर नेक्स्ट महत्त्वाचा प्रश्न आहे लक्ष देसान. मुसलमानासाठी विभक्त मतदारसंघाची योजना कोणत्या कायद्यातील तरतूद आहे मित्रांनो? म्हणजे मित्रांनो बघा मुसलमानासाठी विभक्त मतदारसंघाची योजना कोणत्या कायद्यातील तरतूद आहे? पहिला मुलांनो मुरले मिंटो, रेगिल बेटी, मॉन्टिन्यो चेम्स फोडका, इल्बर्ड बिल. चला सर्वात पहिले उत्तर आहे सागर, दत्ता, सरोजिनी, बालाजी. वेल्डन वेल्डन मुलांनो याचं उत्तर येते बघितलं मुलांनो मुरले मिंटो. मुरले मिंटो यांच्या या कायद्यानुसार मुलांनो बघितलं 1909 हा कायदा आहे. या कायद्याने मुलांनो मुसलमानासाठी विभक्त मतदाराची तरतूद करण्यात आली होती. विभक्त म्हणजे मुलांनो वेगळे 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 असे मतदारसंघ. ठीक आहे ठीक आहे समजलं मुलांनो. वर्षपाठ ठेवा मुलांनो. वर्षपाठ असेल तर आपला प्रश्न चुकणार नाही परीक्षेमध्ये. तो वर्ष पण पाठ ठेवा. ठीक आहे पुढचा प्रश्न घेऊ. हां मुलांनो लक्ष देसान, आता थोडंसं आता राज्यघटनेवरचे प्रश्न आहे मुलांनो. आता तीन प्रश्न राज्यघटनेवर आहे. भारतीय बघा भारतीय संविधान सभेचे 11वे सत्र रिकामी जागा नोव्हेंबर 1949 या काळात पार पडले. म्हणजे 11वं सत्र मुलांनो कोणत्या काळात पार पडले? तर थोडंसं काळजीपूर्वक उत्तर द्या सर्वांनी. मुलांनो इथं लक्ष देसान थोडंसं काय घालेलं आहे इथं मुलांनो बघितलं तर 16 नाही आहे मुलांनो 26 आहे 26. ओके ओके चला ओके ओके मुलांनो याचं उत्तर मी सांगतो. थोडंसं तिथं लिहिण्यात चुकी झाली होती. मुलांनो बघितलं तर किती 14 नोव्हेंबर ते मुलांनो किती 26 नोव्हेंबर 1949 यामध्ये 11वे सत्र पार पडले होते. त्यानंतर मुलांनो बघा संविधान सभेचे एकूण 11 सत्र झाले होते मुलांनो. 11 सत्र कधी? 1946 ते मुलांनो 1949 काळामध्ये. तर थोडंसं लक्ष राहू देसान 11 सत्र मुलांनो. ठीक आहे ओके ओके बरोबर आहे सर्वांचं. सॉरी माझ्या लिहिण्यामध्ये चुकी झाली होती. त्यानंतर नेक्स्ट बघा कोणाला हटवून लॉर्ड माउंट बॅटन याचा भारताचा व्हाईसराय म्हणून पाठवण्यात आलं होतं? मुलांनो माउंट बॅटन याला कोणाला हटवून व्हाईसराय म्हणून पाठवण्यात आलं होतं? तर मुलांनो कोणाला? पहिला आहे बघा वेव्हल, जॉर्ज लॉयसन, सर स्टीफन के अलेक्झांडर. मुलांनो लॉर्ड माउंट बॅटन याला कोणाला हटून माउंट बॅटन याला पाठवण्यात आलं होतं? सर्वात पहिला दत्ता, साग, सरोजिनी. नाही मुलांनो बऱ्याचशा जणांचं चुकत आहे. याचं उत्तर आहे मुलांनो बघा वेवल. मुलांनो सर्वात पहिले वेवल हा मुलांनो बघितलं तर आपल्या भारताचा व्हाईसराय होता. आणि मग नंतर याला हटून मुलांनो माउंट बॅटन यांना पाठवण्यात आलं होतं आपल्या देशाची फाळणी करण्यासाठी. मुलांनो कोणचा? पाकिस्तान आणि भारत देशाची फाळणी करण्यासाठी. तर लक्ष राहू देसान मुलांनो वेवल. ठीक आहे चला समजलं. चूक समजली मुलांनो तुम्हाला? चूक समजली का मुलांनो? चूक समजली. चला पुढचा प्रश्न घेऊ. हां मुलांनो लक्ष देसान पुढचा प्रश्न बघा. माउंट बॅटनच्या सांगण्यानुसार कोणी माउंट बॅटन योजना तयार केली मुलांनो? मुलांनो माउंट बॅटन योजना कोणी तयार केली? सच्चिदानंद सिन्हा, लॉर्ड लॉयसन, जवाहरलाल नेहरू की व्ही पी मेनन. ओके ओके दत्ता. सर्वात पहिलं उत्तर दत्ता, बालाजी. त्यानंतर नेक्स्ट बघितलं बालाजी, सरोजिनी. नाही मुलांनो बऱ्याचशा जणांचं चुकत आहे. अभिजित, लखन. याचं उत्तर येते मुलांनो बघा व्ही पी मेनन. मुलांनो व्ही पी मेनन यांनी माउंट बॅटन योजना तयार केली होती. या योजनेचे पहिले मुलांनो बघितलं तर 1947 मध्ये मुलांनो डिकी बर्ड योजना तयार केली होती. या योजनेच्या पहिले माउंट बॅटन योजनेच्या पहिले 1947 मध्ये डिकी बर्ड योजना तयार केली होती. नंतर हिला रद्द केलं मुलांनो, माउंट बॅटन योजना लागू केली. ठीक आहे चुकीकडे लक्ष द्या, चुकीकडे लक्ष ठेवत चला.
चला मुलांनो, आता बघितलं तर भूगोलावरचे 3 प्रश्न घेऊ. मुलांनो भूगोलावरचे 3 प्रश्न, 3 3 प्रश्न घेता, थोडंसं लक्ष ठेवा. त्यानंतर नेक्स्ट बघितलं मुलांनो, तर बघा महाराष्ट्रातील नागपूर प्रशासकीय विभागात क्षेत्रफळाच्या बाबतीत सर्वात मोठा जिल्हा कोणता? क्षेत्रफळाच्या बाबतीत सर्वात मोठा जिल्हा कोणता मुलांनो? पहिला आहे भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर की नागपूर. सर्वात पहिलं उत्तर आहे एटी, एटी. त्यानंतर नेक्स्ट बघितलं दत्ता, एटी दत्ता. त्यानंतर अभिजित, पूजा, याचं उत्तर आहे मुलांनो चंद्रपूर. चंद्रपूर हा सर्वात मोठा जिल्हा आहे मुलांनो. याचं झालं बघितलं तर 51,377 51,377 एवढं क्षेत्रफळ आहे मुलांनो. आणि नागपूर प्रशासकीय विभागात बघितलं तर मुलांनो सहा जिल्ह्यापैकी सर्वात जास्त मुलांनो चंद्रपूरमध्ये आहे. मुलांनो बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी गडचिरोली म्हटलं आणि नागपूर, हे दोन्ही चूक आहे. क्षेत्रफळ लक्ष ठेवसा आणि 51,377. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न मुलांनो लक्ष देसान, बघा महाराष्ट्रातील पुणे प्रशासकीय विभागात क्षेत्रफळाच्या बाबतीत सर्वात मोठा जिल्हा कोणता? मुलांनो पुणे प्रशासकीय विभागात सर्वात मोठा जिल्हा कोणता? पहिला आहे सांगली, सातारा, कोल्हापूर की पुणे. ओके, सर्वात पहिलं उत्तर हर्षवर्धन, साग, बालाजी, प्रणिता, वेल्डन. आणखी बाकीचे विद्यार्थी सरोजिनी, लखन, याचं उत्तर मुलांनो पुणे. पुणे हा मुलांनो सर्वात मोठा प्रशासकीय विभागातला जिल्हा आहे पुणे. आणि मुलांनो पुणेचं क्षेत्रफळ आपण बघितलं तर मुलांनो 57,275 चौरस किलोमीटर. तर लक्ष राहा मुलांनो 57,275 किलोमीटर. आणि महाराष्ट्रातला हा मुलांनो दुसऱ्या क्रमांकाचा मोठा जिल्हा आहे. तर थोडंसं लक्ष राहू देसान दोन्ही पण गोष्टी. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊ. चला मुलांनो पुढचा आहे आता इतिहासाचा प्रश्न आहे. इतिहासाचा प्रश्न आहे बघा, मुस्लिमांच्या विभक्त मतदारसंघांना राष्ट्रीय सभेने कोणत्या वर्षी मान्यता दिली? मुलांनो राष्ट्रीय सभेने कोणत्या वर्षी मान्यता दिली? ओके, चला कोणत्या वर्षी दिली मान्यता? सागरनी पहिलं उत्तर दिलं, साग, जाधव, मिलिंद. त्यानंतर योगेश, बालाजी, लखन, हर्षवर्धन, दत्ता, वेल्डन. मुलांनो याचं उत्तर येथे बघितलं तर 1916 ला मुलांनो लखनौ. मुलांनो लखनौ हा एक करार झाला मुलांनो. या करारानुसार मुलांनो 1916 त्यांना आपण काय म्हणतो मुलांनो विभक्त मतदारसंघाची म्हणजे त्यांना मान्यता देण्यात आली. तर मुलांनो एक लक्ष ठेवायचं कोणचा, लखनौ करार 1916. ठीक आहे ओके. नाही राजू चंद्रपूर बरोबर आहे रे, राजू चंद्रपूर बरोबर आहे. चंद्रपूरमधूनच आपण गडचिरोली जिल्ह्याची स्थापना केली आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊ. त्यानंतर नेक्स्ट मुलांनो लक्ष देसान, बघा ब्रिटिश पार्लमेंटने 1919 साली बघा भारताला घटनात्मक सुधारणा देणारा जो कायदा सहमत केला त्यालाच कोणता सुधारणा कायदा म्हणतात? मुलांनो 1919 ब्रिटिश पार्लमेंटनी कोणता भारताला घटनात्मक सुधारणा देणारा कायदा केला, कोणता कायदा केला होता मुलांनो? ओके, सर्वात पहिलं उत्तर आहे गणेश, सागर, त्यानंतर मिलिंद, प्रणिता, सरोजिनी, दत्ता, एटी, तेजस्विनी. ओके, वेल्डन. याचं उत्तर आहे मुलांनो बघितलं तर बघा मॉन्टेनो चेम्सफोर्ड 1919 हा कायदा आहे मुलांनो. यामध्ये भारताला घटनात्मक दर्जा देणारा कायदा होता. थोडंसं लक्ष राहू देसान, थोडंसं महत्त्वाचं आहे. ओके, समजलं सर्वांना मुलांनो. त्यानंतर नेक्स्ट बघा, रिकामी जागा याच्या स्थापनेमुळे अनेक भारतीय आणि पाश्चिमात्यांना भारतीय संस्कृतीचा अभ्यास सुरू केला. मुलांनो कशाच्या स्थापनेनुसार भारतीय संस्कृतीचा अभ्यासाला सुरुवात झाली? पहिल्या बॉम्बे असोसिएशन, एल्फिस्टन, डेक्कन की एशियाटिक. ओके, सर्वात पहिलं उत्तर आहे दत्ता, वेल्डन दत्ता, त्यानंतर जाधव, हर्षवर्धन, कृष्णा, बालाजी, प्रशांत, सरोजिनी, वेल्डन. याचं उत्तर मुलांनो एशियाटिक सोसायटी. मुलांनो एशियाटिक सोसायटीची स्थापना झाली कुठे मुलांनो? मुंबईमध्ये स्थापना झाली. त्यापासून मुलांनो भारतीय संस्कृतीचा अभ्यास सुरू झाला.
हा पण प्रश्न परीक्षेत आलेला आहे, थोडंसं लक्ष ठेवा. चला मुलांना आता लक्ष द्या, सांग थोडंसं आता वेगळा प्रश्न आहे. बघा, कायद्याचे राज्य या तत्वाचे आद्य प्रवर्तक कोणाला म्हणतात? मुलांनो, कायद्याचे राज्य या तत्वाचे आद्य प्रवर्तक कोणाला म्हणतात? ओके, सर्वात पहिलं उत्तर नाही, हां सर्वात पहिलं उत्तर आहे MPSC स्टडी चॅनल. वेल डन राजू, दत्ता, त्यानंतर सागर. ओके, वेल डन. याचं उत्तर आहे, तुम्हाला लक्ष देसान, याचं उत्तर येते बघा, सर एडवर्ड कोक. सर एडवर्ड कोक यांना मुलांनो काय म्हणतो? कायद्याचे राज्य याचे आद्य प्रवर्तक म्हणतात. तर मुलांनो आपल्याला आद्य प्रवर्तक असतात ना, यावर आपल्याला प्रश्न विचारतात. कायद्याचे राज्य म्हणजे मुलांनो आपला जो प्रांत होता, त्या प्रांतामध्ये मुलांनो त्यांनी कायद्याची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे केली होती, त्यांनी कायद्याची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे केली होती, म्हणून त्यांना म्हणतो आद्य प्रवर्तक म्हणतो मुलांनो. थोडंसं लक्ष राहू देसान, एडवर्ड कोक. त्यानंतर नेक्स्ट आहे, काळजीपूर्वक लक्ष देसान. बघा, स्वातंत्र्य, भारत स्वातंत्र्य कायदा 1947 कोणत्या दिवशी ब्रिटिशने मान्यता दिली मुलांनो? ब्रिटिशांनी मान्यता कोणत्या दिवशी दिली मुलांनो? पहिला 18 जुलै 1947, 15 ऑगस्ट 1947, कि मुलांनो 26 जानेवारी 1947, की यापैकी नाही. ओके, सर्वात पहिलं उत्तर बघितलं. ओके, दत्ता बरोबर आहे, बालाजी, सागर, तेजस्विनी, गणेश. वेल डन. याचं उत्तर बघितलं मुलांनो आपण, तो उत्तर येते ऑप्शन क्रमांक 1. मुलांनो 18 जुलै 1947 या दिवशी ब्रिटिश पार्लमेंटने मान्यता दिली होती मुलांनो. आणि आपण बघितलं तर पाकिस्तान आणि भारत हे दोन स्वतंत्र राष्ट्र तयार झाले होते, हे दोन स्वतंत्र राष्ट्र. तर थोडंसं पाठ ठेवायचं मुलांनो, 18 जुलै 1947. ओके ओके, चला पुढचा प्रश्न घेऊ. त्यानंतर नेक्स्ट मुलांनो लक्ष देसान, बघा, भारतीय घटनेत राज्याचा संघ या शब्दाचा उल्लेख कोणत्या कलमात केला आहे? मुलांनो कोणत्या कलमात केलेला म्हणणं? मुलांनो राज्याचा संघ. ओके ओके दत्ता, ओके ओके, ठीक आहे ठीक आहे, 18 जुलै, ठीक आहे. राज्याचा संघ कोणत्या कलमात उल्लेख केलेला आहे? प्रशांत पहिलं उत्तर आहे, योगेश, किसन, बालाजी, त्यानंतर दत्ता, प्रसाद. मुलांनो राज्याचा संघ हा बघितलं तर मुलांनो कलम क्रमांक 1 याचा उल्लेख केलेला आहे. मुलांनो आपल्या भारतीय राज्य घटनेमध्ये बघा, राज्याचा संघ, मुलांनो राज्याचा संघ म्हटलेला आहे, संघ राज्य नाही. थोडंसं लक्ष राहू देसान, कलम क्रमांक 1 मुलांनो राज्याचा संघ. पुढचा प्रश्न मुलांनो बघा, महाराष्ट्रातील तालुक्याच्या संदर्भात अयोग्य जोडी कोणती? मुलांनो तालुक्याच्या संदर्भात अयोग्य जोडी कोणती? नांदेड आणि यवतमाळ 16 तालुके चुकी बरोबर, रायगड आणि नाशिक 15 तालुके चुकी बरोबर, पुणे आणि अहमदनगर 14 तालुके बरोबर की चूक, त्यानंतर कोल्हापूर आणि गडचिरोली चुकी बरोबर. कोणतं चूक आहे मुलांनो? अयोग्य कोणचं आहे? अयोग्य कोणचं आहे मुलांनो? ओके, सर्वात पहिलं उत्तर आहे प्रसाद, एटी, बालाजी, जाधव, दत्ता, सरोजिनी, प्रशांत, लखन, मिलिन. वेल डन. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. मुलांनो हे 13 तालुके नाही आहे, हे 12 तालुके आहे. तुम्हाला पाठ ठेवायचा आहे, 16 तालुके, 15 तालुके, 14 तालुके आणि 12 तालुके. 12 मुलांनो कोल्हापूर, गडचिरोली. ठीक आहे, चला समजलं सर्वांना? ओके. त्यानंतर नेक्स्ट मुलांनो बघितलं, 1907 कोणत्या अधिवेशनात राष्ट्रीय सभेमध्ये फूट पडली? राष्ट्रीय सभेमध्ये फूट मुलांनो एक आहे जहाल आणि दुसरा बघा मवाड. जहाल आणि मवाड अशी फूट मुलांनो राष्ट्रीय सभेत कोणत्या अधिवेशनात पडली? सर्वात पहिलं उत्तर आहे दत्ता, मिलिन, प्रसाद. त्यानंतर नेक्स्ट बघितलं, नेक्स्ट आहे बालाजी. ओके, याचं उत्तर आहे मुलांनो सुरत. यामध्ये बघितलं मुलांनो राष्ट्रीय सभेमध्ये फूट पडली, यामध्ये मुलांनो जहाल गटाचे नेतृत्व मुलांनो लोकमान्य टिळकांनी केले होते. लोकमान्य टिळकांनी मुलांनो जहाल गटाचे काय केले होते? नेतृत्व केले होते. थोडंसं पाठ ठेवा दोन्ही पण गोष्टी. 1907 मुलांनो डायरेक्टली प्रश्न विचारतात, बरं थोडंसं लक्ष राहू देसान. त्यानंतर नेक्स्ट मुलांनो लक्ष देसान, बघा, हिंसक घटनेने व्यतीत झालेल्या गांधीजींनी कोणत्या दिवशी असहकार चळवळी स्थगित केली?
मुलांनो, गांधीजींनी असहकार चळवळ कोणत्या दिवशी स्थगित केली? 11 फेब्रुवारी, 12 फेब्रुवारी, मुलांनो 13 फेब्रुवारी की यापैकी नाही? ओके, चला सर्वात उत्तर आहे मुलांनो बघितलं तर उत्तर येते बघा 12 फेब्रुवारी. 12 फेब्रुवारी मुलांनो 1922 ला, 1922 ला मुलांनो असहकार चळवळ बंद झाली होती. का बरं मुलांनो? तर आपल्याला माहीत आहे चोराचोरीची घटना मुलांनो गोरखपूर येथे झाली होती, त्यामुळे गांधीजी व्यथित झाले होते आणि त्यांनी असहकार चळवळ बंद केली होती. तर मुलांनो आपल्याला दिनांक पाठ ठेवणं गरजेचं आहे, 12 फेब्रुवारी 1922 मुलांनो. ठीक आहे, समजलं सर्वांना? वेल डन. राणी, तेजस्विनी, प्रसाद बरोबर आहे, सर्वांचं बरोबर आहे. पुढचा प्रश्न मुलांनो लक्ष देसान बघा मुलांनो, डॉक्टर राघव भांडारकर हे कोणत्या प्रांतात लेजिस्लेटिव्ह काउन्सिलिंगचे सदस्य होते? पहिल्या मुलांनो मुंबई, केंद्रीय, पुणे की अ आणि ब? ओके, सर्वात पहिले उत्तर आहे अभिजित अभिजित आणि एटी. त्यानंतर नेक्स्ट बघितलं तर सरोजनी. वेल डन, याचं उत्तर आहे मुलांनो ऑप्शन क्रमांक 4. मुलांनो भांडारकर हे बघा मुंबई प्रांताचे लेजिस्लेटिव्ह काउन्सिलिंगचे सदस्य होते, त्याचबरोबर केंद्रीय. भांडारकर यांचे मुलांनो मूळ अण्णा होते मुलांनो पत्की, आणि याचे वडील मुलांनो ब्रिटिशामध्ये नोकरीला होते म्हणून यांचं अण्णाव भांडारकर पडलं होतं. तर दोन्ही पण गोष्टी लक्षात ठेवा, पत्की मूळ अण्णा. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊ. त्यानंतर नेक्स्ट मुलांनो लक्ष दे सांग बघा, भारतीय संघराज्य कोणत्या देशाच्या मॉडेलप्रमाणे आहे? आपल्या राज्यघटनेमध्ये मुलांनो भारतीय संघराज्य हे कोणत्या देशाच्या मॉडेलप्रमाणे आहे? पहिला USA, रशिया, कॅनडा की यापैकी नाही? ओके, सर्वात पहिलं उत्तर बघितलं तर योगेश आहे, MPSC स्टडी, दुर्गा, प्रसाद, एटी, प्रियंका. वेल डन, याचं उत्तर येते मुलांनो कॅनडा. सर्वांनी पाठ ठेवा मुलांनो, कॅनडा या देशाच्या मॉडेलप्रमाणे आहे मुलांनो संघराज्य. मुलांनो लक्ष देसान, संघराज्य मुलांनो संघराज्य असं संविधानामध्ये कुठेही म्हटलं नाही आहे. संविधानामध्ये असं कुठेही म्हटलेलं नाही आहे मुलांनो. संघराज्य म्हणजे मुलांनो राज्याचा संघ असं आपल्या राज्यघटनेमध्ये नमूद आहे. संघराज्य राज्यघटनेमध्ये कुठेही नाही, हे एक लक्ष ठेवसान कॅनडाच्या मॉडेलप्रमाणे. ठीक आहे, समजलं मुलांनो? समजत आहे. त्यानंतर नेक्स्ट बघितलं आपण बघा, कोणत्या समितीमध्ये डॉक्टर BR आंबेडकर यांनी सदस्य म्हणून कार्य केले नाही? मुलांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या कमिटीत सदस्य म्हणून कार्य केले नाही? ओके, सर्वात पहिलं उत्तर आहे प्रशांत, दत्ता, बनेश्वर, आकांक्षा. वेल्डन मुलांनो, याचं उत्तर येते बघितलं तर तेजस्विनी, त्यानंतर बालाजी, मिलिंद. याचं उत्तर मुलांनो राज्य समिती. मुलांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्य समितीमध्ये कार्य केले नव्हते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मुलांनो बघा सहा समितीमध्ये कार्य केले होते. त्यामधली आहे मुलांनो मूलभूत अधिकार समिती, अल्पसंख्याक उपसमिती, सल्लागार समिती. आणखी 3 समित्या तुम्ही पाठ ठेवसान, 3 समिती तुम्हाला होमवर्क देतो. ठीक आहे मुलांनो, पुढचा प्रश्न घेऊ. त्यानंतर नेक्स्ट बघितलं मुलांनो, भारतीय राज्यघटनेत आर्थिक तरतूद विषयक तज्ज्ञाची समिती कोण होते? मुलांनो मुलांनो आपल्या राज्यघटनेमध्ये आर्थिक तरतूद विषयक तज्ज्ञाची समिती होती, त्या समितीमध्ये कोण होते खालीलपैकी? पहिलं उत्तर आहे अभिजित, त्यानंतर MPSC स्टडी चॅनल, त्यानंतर नेक्स्ट आहे बघितलं MPSC, त्यानंतर सरोजिनी, योगेश, प्रशांत, आकांक्षा. वेल्डन, याचं उत्तर आहे मुलांनो बघा नलिनी रंजन सरकार हे मुलांनो बघा आर्थिक तरतूद विषयक तज्ज्ञाच्या समितीमध्ये होत्या. थोडंसं आर्थिक तज्ज्ञ म्हणजे मुलांनो आपण बघितलं ना RBI आहे, त्यानंतर मुलांनो जे कर प्रणाली आहे किंवा बँकिंग आहे, यामध्ये आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये काही तरतुदी आहे याचा अभ्यास करण्यासाठी मुलांनो ही तज्ज्ञांची एक समिती होती, त्यामध्ये मुलांनो नलिनी रंजन सरकार हे होत्या. ठीक आहे, समजलं मुलांनो सर्वांना? पुढचा प्रश्न मुलांनो लक्ष देसान बघा, मध्य प्रदेश आणि बघा
गुजरात आणि मध्य प्रदेश या दोन राज्याच्या सीमेवर असलेला जिल्हा कोणता? म्हणून या दोन राज्याच्या सीमेवर असलेला जिल्हा कोणता? पहिला आहे नाशिक, बुलढाणा, अहमदनगर की धुळे? ओके, सर्वात पहिलं उत्तर आहे कुलकर्णी, त्यानंतर एटी, प्रशांत, दत्ता, एके, एटी, ऋषी, सरोजिनी, नलिन, वेल्डन। याचं उत्तर येते म्हणून बघितलं तर धुळे, धुळे हा जिल्हा म्हणून। मध्य प्रदेशाला बघितलं म्हणून तर आठ, आठ जिल्ह्यांची सीमा आहे। गुजरात राज्याला बघितलं म्हणून तर बघितलं आपण तर चार, चार जिल्ह्यांची सीमा आहे। तर थोडंसं पाठ राहू देसान दोन्ही पण गोष्टी, ठीक आहे म्हणून। त्यामध्ये धुळा, धुळे हा दोन्ही पण येणार आहे, ठीक आहे। पुढचा प्रश्न घेऊ, पुढचा प्रश्न मुलांनो लक्ष देसान बघा, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या दोन राज्याच्या सीमेवर असलेला जिल्हा कोणता? मध्य प्रदेश आणि छत्तीसगड मुलांनो, पहिला आहे भंडारा, नागपूर, चंद्रपूर की गोंदिया? ओके, सर्वात पहिला एटी, सागर, नलीन, ओके, वेल्डन। भरपूर जणांचं उत्तर येतं, याचं उत्तर आहे मुलांनो गोंदिया। मुलांनो छत्तीसगड, छत्तीसगडला बघितलं तर दोन जिल्ह्यांची सीमा आहे मुलांनो, त्यानंतर मध्य प्रदेशाला बघितलं तर आठ जिल्ह्यांची सीमा आहे। आणि यामध्ये एक लक्ष द्या मुलांनो गोंदिया, गोंदियाला कोणच्या मुलांनो तर दोन, एक कोणचा मुलांनो छत्तीसगड आणि दुसरा बघितलं तर मुलांनो गडचिरोली, ठीक आहे। पुढचा प्रश्न घेऊ, त्यानंतर नेक्स्ट बघेन मुलांनो छत्तीसगड आणि तेलंगणा या दोन राज्याची सीमा। छत्तीसगड आणि तेलंगणा दोन राज्याची सीमा असलेला जिल्हा कोणता मुलांनो? पहिला आहे नांदेड, चंद्रपूर की गडचिरोली? ओके मुलांनो, याचं उत्तर बघितलं मुलांनो छत्तीसगड आणि तेलंगणा मुलांनो, त्याचं उत्तर येते गडचिरोली, गडचिरोली जिल्हा मुलांनो। तेलंगणा राज्याला बघितलं मुलांनो तर फक्त दोन, तेलंगणाला किती मुलांनो बघितलं आपण तर चार जिल्ह्यांची सीमा आहे, बरोबर आहे। त्याच्यामध्ये मुलांनो गडचिरोली आहे आणि छत्तीसगडला मुलांनो गडचिरोलीची जिल्हा आहे, आपल्या महाराष्ट्राचा एकदम पूर्वेकडे मुलांनो, पूर्वेकडे, ठीक आहे। पुढचा प्रश्न घेऊ, त्यानंतर नेक्स्ट मुलांनो आता इतिहासाचा प्रश्न आहे, लक्ष देसान बघा, बालविवाह चळवळीचे प्रवर्तक म्हणून ओळखले जाणारे सुधारक कोण? बघा बालविवाह चळवळीचे प्रवर्तक म्हणून ओळखले जाणारे सुधारक कोण? त्यामध्ये भांडारकर, महात्मा फुले, आगरकर की बेहरामजी मलबारी? ओके, पहिलं उत्तर दिलं शिंदे, रोहित, त्यानंतर अभिजीत, योगेश, रोहित प्रसाद, दुर्गा। याचं उत्तर आहे मुलांनो लक्ष देसान बेहरामजी मलबारी। मुलांनो बेहरामजी मलबारी हे बघितलं मुलांनो, यांना बालविवाह विरोधी चळवळीचे प्रवर्तक म्हणतात। बेहरामजी मलबारी बघितलं तर मुलांनो पारशी, पारशी समाजाचे होते बेहरामजी मलबारी। आणि मुलांनो लक्ष देसान मुंबई, मुंबई येथे मुलांनो बघितलं तर त्यांनी बघा बालविवाह यासाठी चळवळ उभी केली होती, बालविवाह विरोधात चळवळ। तर लक्ष राहू देसान बेहरामजी मलबारी, ठीक आहे, समजलं मुलांनो। पुढचा प्रश्न मुलांनो लक्ष देसान बघा, बेहरामजी मलबारी यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात कोणत्या साप्ताहिकातून लिखाण केले, कोणत्या साप्ताहिकातून लिखाण केले होते मुलांनो? पहिला बघा व्हॉइस ऑफ इंडिया, इंडियन स्पेक्टॅकर का सेवा सदन की नीती विनोदम? ओके, सर्वात पहिलं उत्तर आहे शिंदे, एटी, मिलिन, त्यानंतर एके, बालाजी, त्यानंतर MPSC, त्यानंतर दुर्गा। याचं उत्तर आहे मुलांनो इंडियन स्पेक्टॅकर, इंडियन स्पेक्टॅकर या साप्ताहिकातून त्यांनी मुलांनो पत्रकारी क्षेत्रामध्ये लिखाण केलं होतं। बेहरामजी मलबारी यांनी मुलांनो बघा स्त्री, स्त्री बाळ हत्या, मुलांनो स्त्री बाळ हत्या, स्त्री बाळ हत्या या ग्रंथाचे लेखनसुद्धा केले होते मुलांनो, थोडंसं लक्ष राहतो सांग स्त्री बाळ हत्या, मुलांनो इंडियन स्पेक्टॅकर, ठीक आहे। चला पुढचा प्रश्न घेऊ, त्यानंतर नेक्स्ट मुलांनो लक्ष देसान बेहरामजी मलबारी यांनी कोणत्या संस्थेची स्थापन केली? बघा मुलांनो दयाराम मिडगुल यांच्या मदतीने, त्यामध्ये पहिला नीती विनोद, सेवा सदन, का म्हणतो वैभव विनम की सेवा प्रणाम? नाही मुलांनो याच्या बघा सर, हां जाधव सर्वात पहिलं उत्तर बरोबर आहे, जाधव, त्यानंतर जाधव, त्यानंतर मीनाक्षी, ओके, योगेश
याचं उत्तर आहे मुलांनो सेवा सदन. सेवा सदन याची स्थापना मुलांनो मेहरामजी बलबारी यांनी सुद्धा केली. तुमच्या मनात येणार नन्नो बघा का म्हणतो रमाबाई, तुमच्या मनामध्ये येणार नन्नो रमाबाई, तुमच्या मनामध्ये येणार की रमाबाई रानडे यांनी. मुलांनो रमाबाई रानडे यांनी सुद्धा स्थापन केली होती, पण सेवा सदन यांनी मुलांनो बघितलं तर मुंबई, मुंबई या ठिकाणीच केली होती मुलांनो, मुंबई या ठिकाणी. तर थोडंसं लक्ष राहू देसान, रमाबाई रानडे यांनी मुलांनो पुणे येथे केली होती, पुणे. ठीक आहे, चला समजलं, चूक समजली मुलांनो, चूक समजली सर्वांना, चूक समजली का? पुढचा प्रश्न मुलांनो लक्ष देसान, त्यानंतर नेक्स्ट मुलांनो लक्ष देसान. आता मुलांनो पॉलिटीचे प्रश्न आहे, पॉलिटीचे तीन प्रश्न आहे, लक्ष देसान बघा. भारताच्या अधिकृत भाषासाठी कोणत्या अनुसूचितमध्ये मुलांनो घटना दुरुस्ती करण्यात आली. मुलांनो बघा भारताच्या अधिकृत भाषासाठी कोणत्या अनुसूचीमध्ये मुलांनो घटना दुरुस्ती करण्यात आली. पहिला आहे 9व्या, 4थ्या, 5व्या की 8व्या. ओके, याचं उत्तर मुलांनो बघितलं तर 8व्या. मुलांनो बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं चुकत आहे, मुलांनो याचं उत्तर आहे बघा 8व्या. बघा अधिकृत भाषा, अधिकृत भाषेसाठी मुलांनो 8व्या अनुसूचीमध्ये मुलांनो अनुसूचीमध्ये घटना दुरुस्ती करण्यात आलेली आहे. आपल्या भारताच्या मूळ राज्यघटनेमध्ये मुलांनो फक्त 14 भाषा होत्या. आणि मग नंतर मुलांनो आत्ता आपण बघितलं तर आत्ता एकूण 22 आहे मुलांनो, 22. तर थोडंसं लक्ष राहू देसान, अधिकृत भाषा मुलांनो 22, घटना दुरुस्ती 8व्या. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न घेऊ. 5व्या नाही आहे मुलांनो, चुकीकडे लक्ष ठेवत चला, चुकीकडे लक्ष ठेवत चला. त्यानंतर नेक्स्ट बघा मुलांनो, त्यानंतर नेक्स्ट बघितलं तेलंगणा आणि कर्नाटक या दोन राज्याच्या सीमा असलेला जिल्हा कोणता मुलांनो. तेलंगणा आणि कर्नाटक या दोन राज्याची सीमा असलेला जिल्हा कोणता. उस्मानाबाद, यवतमाळ की नांदेड की लातूर. ओके दत्ता, त्यानंतर बालाजी, त्यानंतर कुलकर्णी. ओके एटी, लखन, रोहित, वेल्डन. याचं उत्तर येतो मुलांनो नांदेड. नांदेड हा जो जिल्हा बघितला मुलांनो कर्नाटक, कर्नाटकाला मुलांनो 7 जिल्ह्यांच्या सीमा आहे, 7 जिल्ह्यांच्या सीमा आहे. तेलंगणाला बघितलं मुलांनो तर तेलंगणाला 4 जिल्ह्यांच्या की 5 जिल्ह्यांच्या सीमा आहे. यामध्ये बघा नांदेड या जिल्ह्याला दोन्ही जिल्ह्यांच्या सीमा आहे, थोडंसं पाठ ठेवा. ओके ओके, नांदेड बरोबर आहे. ओके त्यानंतर नेक्स्ट मुलांनो लक्ष देसान, कर्नाटक आणि गोवा या दोन राज्याची सीमा असलेला जिल्हा कोणता. मुलांनो दोन राज्याच्या सीमेवर कोणता जिल्हा आहे. रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली की मुलांनो सिंधुदुर्ग. ओके सर्वांचं उत्तर बरोबर येत आहे, सर्वांचं उत्तर नाही. सुवर्णा तुझं थोडंसं मिस झालं, सुवर्णा सागर. याचं उत्तर आहे मुलांनो सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग बघितलं मुलांनो तर आपल्या महाराष्ट्राच्या एकदम दक्षिणेला आहे. सिंधुदुर्ग मुलांनो महाराष्ट्राच्या एकदम दक्षिणेला. मुलांनो लक्ष राहू देसान, कर्नाटक आणि गोवा. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊ. त्यानंतर नेक्स्ट मुलांनो लक्ष देसान, महाराष्ट्रात सर्वात कमी किनारपट्टी लाभलेला जिल्हा कोणता. सर्वात कमी किनारपट्टी लागलेला जिल्हा कोणता मुलांनो. चुकून झालं, ठीक आहे ठीक आहे, सागर चालते. जाधव तुझं नाव काय, मला सागरच म्हणतो मी तुला. मुलांनो सर्वात कमी किनारपट्टी लाभलेला जिल्हा कोणता. ओके सर्वांचं उत्तर बरोबर आहे, सर्वांचं उत्तर बरोबर आहे, फक्त गणेश, त्यानंतर भुवनेश्वर, वेल्डन. याचं उत्तर बघितलं मुलांनो तर ठाणे. ठाणे जिल्ह्याला बघितलं मुलांनो तर सर्वात कमी किनारपट्टी लाभलेला जिल्हा आहे ठाणे जिल्ह्याला. मुलांनो फक्त 25 किलोमीटरचाच फक्त मुलांनो सागर किनारा लाभलेला आहे. थोडंसं पाठ ठेवसान दोन्ही गोष्टी. त्यानंतर नेक्स्ट मुलांनो बघा, इतिहासाचा प्रश्न आहे मुलांनो, इतिहासाचा प्रश्न आहे, इतिहासाचा प्रश्न लक्ष देसान. बघा गोगा आगरकर यांनी मॅट्रिकची बघा मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण कोणत्या ठिकाणी पूर्ण केले. मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण कुठच्या ठिकाणी केले मुलांनो.
मुलांनो याचं उत्तर बघितलं मुलांनो तर ऑप्शन क्रमांक 4 बरोबर आहे. याचं उत्तर मुलांनो बघा कराड, रत्नागिरी आणि अकोला या तिन्ही पण ठिकाणी मुलांनो त्यांचे शिक्षण पूर्ण झालेले आहे. आणि ते मुलांनो बघितलं तर 1872 मध्ये 1872 बहुतेक करून तेव्हा मुलांनो मॅट्रिकची परीक्षा ते पास झाले होते, मॅट्रिकची परीक्षा पास झाले होते. थोडंसं लक्ष राहू देसान दोन्ही गोष्टी. ठीक आहे चला पुढचा प्रश्न घेऊ. काय सांगू दत्ता, काय सांगू मला समजलं नाही. याचं उत्तर येते बघितलं मुलांनो तर बघा सॉरी 1875 मध्ये त्यांनी मॅट्रिकची परीक्षा पास केली होती, मॅट्रिकची परीक्षा पास केली होती. चला पुढचा प्रश्न घेऊ. त्यानंतर नेक्स्ट मुलांनो लक्ष देसान बघा गोपाळ गणेश आगरकर यांनी विष्णू शास्त्री चिपळूणकर लोकमान्य टिळक यांच्या मदतीने पुणे येथे कोणती स्कूलची स्थापना केली, कोणत्या स्कूलची. बरोबर आहे रोहित, बरोबर आहे. कोणत्या स्कूलची स्थापना केली होती मुलांनो, पहिला बघा डेक्कन, दाभिता, न्यू इंग्लिश की न्यू मराठी. ओके सर्वांत पहिलं बघितलं तर कुणाल, त्यानंतर संदीप बश्वेश्वर. ओके याचं उत्तर आहे मुलांनो न्यू इंग्लिश. न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना मुलांनो गोपाल गणेश आगरकरांनी पुणे येथे केली होती. थोडंसं लक्ष राहू देसान. त्यानंतर नेक्स्ट मुलांनो लक्ष देसान बघा गोपाळ गणेश आगरकर कोणत्या कॉलेजचे प्रिन्सिपल होते मुलांनो, गोपाळ गणेश आगरकर कोणत्या कॉलेजचे प्रिन्सिपल होते. पहिला डेक्कन, फर्ग्युसन, एल्फिस्टन की यापैकी नाही. सर्वात पहिलं उत्तर बघितलं तर शिंदे, त्यानंतर ए के संगीता. ओके संगाले याचं उत्तर येते मुलांनो बघितलं आपण तर याचं उत्तर येते मुलांनो फर्ग्युसन. फर्ग्युसन कॉलेजचे ते प्रिन्सिपल होते मुलांनो. आणि फर्ग्युसन कॉलेजमध्ये मुलांनो लक्ष देसान महर्षी कर्वे, मुलांनो महर्षी कर्वे हे प्राचार्य होते मुलांनो, हे प्राचार्य होते. थोडंसं लक्ष राहू देसान कर्वे आणि आगरकर. ठीक आहे पुढचा प्रश्न घेऊ. ओके त्यानंतर नेक्स्ट मुलांनो काळजीपूर्वक लक्ष देसान पॉलिटी. मुलांनो पॉलिटीवरचे प्रश्न आहे, पॉलिटीवरचे. तर आता बघा मुलांनो भारतीय खालीलपैकी कोण संविधान सभेच्या सदस्य नव्हत्या, खालीलपैकी कोण संविधान सभेच्या सदस्य नव्हत्या मुलांनो. संदीप, संदीप त्यानंतर ए टी, त्यानंतर ए के, रोहित, बश्वेश्वर, वेल्डन. याचं उत्तर बघितलं मुलांनो तर याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 2. मुलांनो बघा सुषमा काय म्हणतो, शुभा लक्ष्मी या मुलांनो संविधान सभेच्या सदस्य नव्हत्या. त्यानंतर बघा सरोजिनी नायडू बघितलं मुलांनो तर बिहार, बिहारच्या मुलांनो गव्हर्नर होत्या म्हणजे राज्यपाल. त्यानंतर सुलेचना कुपलानी या बघितलं मुलांनो तर उत्तर प्रदेशच्या मुलांनो गव्हर्नर होत्या म्हणजे राज्यपाल. आणि विजया लक्ष्मी पंडित या मुलांनो आपल्या महाराष्ट्राच्या काय होत्या, गव्हर्नर होत्या. तर थोडंसं पाठ राहू द्या या तिन्ही पण व्यक्तीबद्दल, यावर भरपूर वेळा प्रश्न आलेले आहे. ठीक आहे मुलांनो पुढचा प्रश्न घेऊ. त्यानंतर नेक्स्ट बघा पुढचा प्रश्न आहे बघा भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोणी म्हटले होते मुलांनो, असे कोणी म्हटले होते. पहिला आहे पंडित नेहरू, मानवेंद्र नाय रॉय, महात्मा गांधी की डॉक्टर बी आर आंबेडकर. ओके सर्वात पहिलं उत्तर आहे बघी ए टी, संदीप, त्यानंतर शिंदे, दत्ता, ए के, प्रणित. ओके याचं उत्तर येते मुलांनो बघितलं आपण तर बघा महात्मा गांधी. महात्मा गांधीने असं म्हटलं होतं मुलांनो भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल. थोडंसं लक्ष राहू दे सर महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके ओके चला पुढचा प्रश्न घेऊ. त्यानंतर नेक्स्ट मुलांनो लक्ष दे सर बघा महाराष्ट्राची कोकण किनारपट्टीचा विस्तार उत्तरेला आणि दक्षिणेला नद्याच्या दरम्यान आहे. मुलांनो आपल्या महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीचा विस्तार उत्तरेला आणि दक्षिणेला कशा दरम्यान आहे. ओके सर्वात पहिलं उत्तर आहे गौरी, गौरी, त्यानंतर नेक्स्ट आहे दत्ता, कुणाल, संदीप, जाधव, बालाजी. याचं उत्तर मुलांनो ऑप्शन क्रमांक 1. मुलांनो उत्तरेला दमनगंगा नदी आहे आणि मुलांनो दक्षिणेला बघितलं तर तरेखोल
यांच्यात मधामध्ये मुलांनो बघितलं तर महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीचा विस्तार झालेला आहे. कोकण किनारपट्टीचा विस्तार थोडंसं लक्ष राहू द्या. ओके ठीक आहे, चला पुढचा प्रश्न घेऊ. त्यानंतर नेक्स्ट आहे म्हणून बघा, महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीची रुंदी रुंदी कोणत्या नदीत सर्वात जास्त आहे म्हणून. मुलांनो कोकण किनारपट्टीची सर्वात जास्त रुंदी कोणत्या नदीच्या खोऱ्यात आहे. पहिला आहे तरे खोल, शास्त्री, कुंडलिका की उल्हास. ओके सर्वात पहिलं उत्तर आहे कृष्णा, रोहित, जाधव, रोहित, दत्ता, प्रतीक. ओके बालाजी, बश्वेश्वर. ओके याचं उत्तर आहे तुम्हाला बघितलं तर याचं उत्तर आहे ते उल्हास. उल्हास नदीच्या मुलांना बघितलं तर सर्वात जास्त रुंदी आहे. उल्हास नदीच्या काठावर मुलांना बघा ठाणे, ठाणे हे शहर आहे. उल्हास नदी बघितलं तर मुलांना सर्वात मोठी नदी आहे मुलांना कोकणातली. तर दोन गोष्टी पाठ ठेवायचं, ठाणे शहर आणि सर्वात मोठी नदी. ओके ओके चला सर्वांना आलं बरोबर. सरोजिनी, त्यानंतर सूरज बरोबर आहे, सुमेध, दिलीप. त्यानंतर नेक्स्ट मुलांना लक्ष देसान बघा, भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी नदीच्या मुखात जेवढा भागात शिरते त्याला काय म्हणतात. त्याला काय म्हणतो मुलांनो, पहिला आहे खाडी, बंदरे, पुळणी की बेटे. ओके सर्वात पहिला उत्तर बश्वेश्वर, बश्वेश्वर. त्यानंतर नेक्स्ट आहे कुणाल, दत्ता, रोहित, तुषार, प्रियंका, सॅग, मिलिन, वेल्डन. याचं उत्तर येते मुलांनो खाडी. जे समुद्राचं पाणी मुलांनो नदीच्या मुखापर्यंत येते त्याला आपण काय म्हणतो, खाडी म्हणतो, खाडी. थोडंसं लक्ष ठेवा. ओके चला पुढचा प्रश्न घेऊ. त्यानंतर मुलांनो आता इतिहासाचे प्रश्न आहे, इतिहासाचे प्रश्न आहे, लक्ष देऊ सांग. इतिहासाचे प्रश्न आहे बघा, गोपाल गणेश आगरकर यांनी कोणत्या ग्रंथाचे लेखन केले नाही. कोणत्या ग्रंथाचे लेखन केले नाही मुलांनो गोपाळ गणेश आगरकर यांनी. पहिला स्त्री शिक्षण, वाक्यमीमांसा, वाक्याचे पृथ्वीकरण की सुधारकातील वेचक लेख. सर्वात पहिलं उत्तर आहे बालाजी, वेल्डन, बालाजी. त्यानंतर नेक्स्ट आहे अक्षय, मिलिन, वेल्डन, सागर. याचं उत्तर आहे मुलांनो स्त्री शिक्षण. स्त्री शिक्षण याचे मुलांनो त्यांनी लेखन केले नाही, पण वाक्यमीमांसा, त्यानंतर वाक्याचे पृथ्वीकरण, सुधारकातील वेचक लेख हे त्यांनी केले आगरकर यांनी. मुलांनो बघा 1988 मुलांनो सुधारक, सुधारक हे वृत्तपत्र सुरू केलं होतं. तर सुधारक वृत्तपत्र लक्ष ठेवसान आगरकर यांनी. ठीक आहे पुढचा प्रश्न घेऊ. त्यानंतर नेक्स्ट मुलांनो लक्ष देसान बघा, पंडिता रमाबाई यांचा जन्म कर्नाटकातील मंगरूळ जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी झाला. मंगरूळ जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी झाला मुलांनो, निफाड, गंगापूर, गंगामूळ की यापैकी नाही. ओके सर्वात पहिलं उत्तर बघितलं तर मिलिन, सागर, दत्ता, बश्वेश्वर, त्यानंतर रोहित, सरोजिनी, वेल्डन. याचं उत्तर येतं मुलांनो गंगामूळ. गंगामूळ या ठिकाणी त्यांचा जन्म झाला मुलांनो. आणि जन्म कोणत्या वर्षी झाला तर लक्ष ठेवायचं मुलांनो 23 एप्रिल मुलांनो 1856 23 एप्रिल 1856 कर्नाटकातील मंगरूळमधील गंगामूळ या ठिकाणी. ठीक आहे चला समजलं मुलांनो, चुकीकडे लक्ष ठेवा. चला चुकू द्या, चुकलं तर चालते. आज चुकलं मुलांनो तर परीक्षेमध्ये चुकणार नाही, पेपरमध्ये चुकणार नाही. त्यानंतर नेक्स्ट मुलांनो लक्ष देसान बघा, स्त्रियांच्या स्थितीबद्दल जागृती करण्यासाठी आर्य महिला समाजाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली. मुलांनो आर्य महिला समाजाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली. थोडंसं काळजीपूर्वक उत्तर देसान. ओके चला सर्वात पहिलं उत्तर बघितलं दत्ता. त्यानंतर नेक्स्ट आहे मुलांनो याचं उत्तर, मुलांनो पहिलं उत्तर आहे मुलांनो याचं उत्तर येते बघितलं आपण तर 1982 आहे मुलांनो. 1982 मुलांनो बघा, पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केली होती मुलांनो. कुठे? तर पुणे येथे, पुणे येथे. तर मुलांनो थोडंसं चुकीकडे लक्ष ठेवा, चुकीकडे लक्ष ठेवा सर्वांनी. आर्य महिला समाज मुलांनो 1882 ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट मुलांनो लक्ष देसान बघा, घटनेचा प्रारंभाचा दिन त्यालाच आपण गणराज्य दिन म्हणून ओळखला जाणारा रिकामी जागा आहे. बघा प्रारंभाचा दिन कोणता म्हणतो मुलांनो राज्यघटनेचा. ओके सर्वात पहिले उत्तर बघितलं तर शिंदे, दत्ता, कृष्णा, प्रतीक, वेल्डन. याचं उत्तर मुलांनो बघितलं तर बघा 26 जानेवारी 1950 या दिवशी मुलांनो बघितलं
तर आपल्या राज्यघटना काय झाली होती, लागू झाली होती. आपली राज्यघटना लागू झाली होती मुलांना, म्हणून याला प्रारंभाचा दिन, त्यालाच आपण गणराज्य दिन असा म्हणतो. थोडंसं लक्ष राहू दिसा, 26 जानेवारी. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊ. त्यानंतर नेक्स्ट मुलांनो लक्ष देसा, बघा घटना समितीचे कायम अध्यक्षासाठी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या नावाची शिफारस कोणी केली होती. मुलांनो डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या नावाची शिफारस कोणी केली होती. ओके, सर्वात पहिलं उत्तर बघितलं तर सागर सागर, त्यानंतर नेक्स्ट बघितलं कृष्णा, बश्वेश्वर, वेल्डन. याचं उत्तर मुलांनो लक्ष देसान, बघा जे पी कृपलानी मुलांनो यांनी यांच्या नावाची शिफारस केली होती. डॉक्टर राजेंद्र प्रसाद मुलांनो सर्वात जास्त राष्ट्रपती पदावर असणारे व्यक्ती आहे. सर्वात जास्त काळ, एकूण मुलांनो 10 वर्ष हे आपल्या देशाचे राष्ट्रपती होते. थोडंसं लक्ष राहत असाल दोन्ही गोष्टी ओके बरोबर आहे. काय म्हणतो, श्रवण सूरज संदीप बरोबर आहे मुलांनो. हां संदीप अवघड घेतो बाबा. त्यानंतर नेक्स्ट बघा, घटना समितीच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते. पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते मुलांनो, पहिला सच्चिदानंद सिन्हा, ब्रँक अँथोनी, एस सी मुखर्जी की डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ओके प्रज्वल, त्यानंतर मिलिन, अनूप, सागर, त्यानंतर नेक्स्ट बघितलं वेल्डन. याचं उत्तर मुलांनो सच्चिदानंद सिन्हा मुलांनो हे तात्पुरते काय होते मुलांनो, अध्यक्ष होते आपल्या संविधान सभेचे. पहिलं अधिवेशन 9 डिसेंबर 1946ला मुलांनो, थोडंसं लक्ष ठेवसान. त्यानंतर नेक्स्ट मुलांनो लक्ष देसान, बघा मुलांनो रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर कोणती खाडी आहे. मुलांनो रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्याच्या सीमेवर कोणती खाडी आहे. पहिला मुलांनो रोहा, राजापुरी, धर्मतर की बाणकोट. बश्वेश्वर शिंदे, अक्षय, त्यानंतर सागर दत्ता तुझं चुकलं बाबा, दत्ता. याचं उत्तर आहे मुलांनो बाणकोट ही मुलांनो बघितलं तर रत्नागिरी, पहिले रत्नागिरी आहे, त्याच्यावरती मुलांनो बघितलं तर रायगड आहे. या दोघांच्या एकदम सीमेवर आहे मुलांनो, एकदम सीमेवर कोणचं, बाणकोट. ठीक आहे, समजलं सर्वांना. ओके पुढचा प्रश्न घेऊ. त्यानंतर नेक्स्ट मुलांनो लक्ष द्या, हा थोडासा राहू द्या प्रश्न. त्यानंतर नेक्स्ट मुलांनो लक्ष देसान, बघा कसारा घाट, त्यालाच बघा कसारा घाट मुंबई आणि नाशिक जिल्ह्यामध्ये कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर आहे मुलांनो. राष्ट्रीय महामार्ग 3, 4, 222 की 204. ओके हर्षवर्धन, रामकृष्णा, आकाश, विकास. ओके सतीश, बश्वेश्वर, वेल्डन. वर्गोधनाचं वेगवेगळे उत्तर येत आहे. याचं उत्तर आहे मुलांनो राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन मुलांनो मुंबई आणि नाशिक या दोन जिल्ह्यांमध्ये आहे. आणि यावरच मुलांनो कसारा घाट यालाच आपण काय म्हणतो मुलांनो, थर्ड घाट म्हणतो. ठीक आहे, समजलं सर्वांना. चला चूक समजली मुलांनो, चुकीकडे लक्ष ठेवत चला. त्यानंतर नेक्स्ट मुलांनो लक्ष देसान, बघा पंडिता रमाबाई यांनी केडगाव येथे कोणती संस्था सुरू केली होती. मुलांनो आता इतिहासाचे प्रश्न बघा, पंडित रमाबाई यांनी केडगाव येथे कोणती संस्था स्थापन केली. शारदा सदन, सुधारणा सदन, मुक्ती सदन की साधन सदन. ओके सर्वात पहिलं उत्तर आहे बश्वेश्वर. अरे बऱ्याचशा जणांचं उत्तर चुकत आहे मुलांनो, याचं उत्तर बघितलं आपण मुलांनो, याचं उत्तर येते मुक्ती सदन. मुलांनो लक्ष देसान, मुक्ती सदन याची स्थापना मुलांनो केडगाव येथे केली होती. आणि मुलांनो शारदा सदनची मुलांनो स्थापना त्यांनी पुणे येथे केली होती. शारदा सदनाची पुणे येथे मुलांनो आणि केडगाव येथे मुक्ती सदन, दोन्ही पण गोष्टी पाठ ठेवा. ठीक आहे चला, समजलं बाबा. चूक समजली मुलांनो प्रश्न चांगले वाटत असेल ना, प्रश्न चांगले म्हणजे तुमचा सराव होत असेल तर मुलांनो व्हिडिओला लाईक करून देसान एक वेळा. मुलांनो व्हिडिओला एक वेळा लाईक करून देत चला, म्हणजे कसं मुलांनो आपल्याला. ठीक आहे ओके चला पुढचा प्रश्न घेऊ. त्यानंतर नेक्स्ट मुलांनो लक्ष देसान, बघा न्यायमूर्ती रानाडे एल्फिस्टन कॉलेजमध्ये कोणत्या विषयाचे प्राध्यापक होते.
मुलांनो, न्यायमूर्ती रानडे एल्फिस्टन कॉलेजमध्ये कोणत्या विषयाचे प्राध्यापक होते? ओके ओके दत्ता, ओके हाय केला वा. मुलांनो थोडंसं लाईक वगैरे करत चला, लाईक करून देसान सर्वांनी एक वेळा व्हिडिओ सर्वांनी. चला याचं उत्तर मुलांनो बघितलं आपण, याचं उत्तर नाही बघा, याचं उत्तर आहे मुलांनो ऑप्शन क्रमांक 4. मुलांनो न्यायमूर्ती रानडे हे बघा इंग्रजी आणि बघा इतिहास या दोन्ही पण विषयाचे मुलांनो एल्फिस्टन कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. एल्फिस्टन कॉलेजमध्ये प्राध्यापक, लक्ष राहू देसान एल्फिस्टन. त्यानंतर नेक्स्ट बघितलं मुलांनो बघा इंग्रजाच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालणारा प्रयत्न कोणी केला? म्हणणं ब्रिटिशाच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न कोणी केला? काळजीपूर्वक उत्तर द्या सर्वांनी. ओके हर्षवर्धन पहिलं, आकाश, त्यानंतर जाधव, धीरज, दीपाली, वेल्डन. याचं उत्तर येते मुलांनो बघितलं आपण तर मीर कासिम. मीर कासिम यांनी मुलांनो बघा ब्रिटिशांच्या व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे, लक्ष राहू देसान, आळा घालण्याचा प्रयत्न. ओके पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न मुलांनो लक्ष देसान, हा पुढचा प्रश्न बघा न्यायिक आर्थिक न्यायाची तरतूद भारतीय घटनेत कशात केली आहे? मुलांनो आर्थिक न्यायाची तरतूद भारतीय राज्य घटनेत कशात केली आहे? ओके चला सर्वात पहिलं उत्तर बघितलं तर दीपाली दत्ता. याचं उत्तर मुलांनो प्रस्ताविका. प्रस्ताविकालाच आपण काय म्हणतो मुलांनो सरनामा म्हणतो. सरनामामध्ये आपण मुलांनो आर्थिक न्यायाची तरतूद केलेली आहे, त्यासाठी मुलांनो कलम क्रमांक 39. मुलांनो कलम क्रमांक 39 थोडंसं पाठ ठेव सांग आणि प्रस्ताविका. पुढचा प्रश्न मुलांनो लक्ष दे सांग बघा देशात सामाजिक आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी कशाची तरतूद करण्यात आली? मुलांनो आपल्या देशामध्ये सामाजिक आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी कशाची तरतूद करण्यात आली? पहिल्या मुलांनो मूलभूत हक्क, प्रस्ताविका, मार्गदर्शक तत्वे की यापैकी नाही. ओके सर्वात पहिलं उत्तर आहे बघा सरोजिनी, त्यानंतर नेक्स्ट आहे बघा गौरी, वेल्डन. याचं उत्तर बघितलं मुलांनो आपण तर मूलभूत कर्तव्यांनी मुलांनो आपल्या देशामध्ये सामाजिक आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी मदत होते. मार्गदर्शक तत्वे बघितलं तर भारताच्या राज्यघटनेमध्ये भाग क्रमांक 4 आहे आणि कलम क्रमांक 36 ते किती मुलांनो 51 आहे आणि मार्गदर्शक तत्वे हे मुलांनो राज्यांना तर तिन्ही पण गोष्टी पाठ ठेवा म्हणजे प्रश्न चुकणार नाही. ओके चला पुढचा प्रश्न घेऊ. त्यानंतर नेक्स्ट मुलांनो लक्ष देसा बघा भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आलेला आहे? आपल्या भारताच्या राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये प्रथम कशाचा उल्लेख आहे मुलांनो? पहिला मुलांनो न्याय, स्वातंत्र्य, समता की बंधुता. ओके सर्वात पहिलं उत्तर आहे रवी. ओके ओके थोडं माझा वाढवतो बाबा. अनूप, त्यानंतर नरेंद्र. याचं उत्तर आहे मुलांनो न्याय. न्यायाचं मुलांनो बघा पहिला आहे उल्लेख, त्यानंतर दुसरा स्वातंत्र्य, तिसरा समानता आणि चौथा बंधुत्व. मुलांनो हा क्रम पाठ ठेवा, यावरच येतो मुलांनो प्रश्न. ठीक आहे चला येते का बाबा देवकते येते का बाबा? बघा आवाज येते माझा आला बघा. पुढचा प्रश्न मुलांनो लक्ष देसान बघा मुलांनो महाराष्ट्रातली कोणती नदी दक्षिण वाहिनी नदी नाही आहे? महाराष्ट्रातली दक्षिण वाहिनी नदी कोणती नाही आहे मुलांनो? काळजीपूर्वक उत्तर द्या सर्वांनी. कोणती नदी दक्षिण वाहिनी नदी नाही आहे? ओके सर्वात पहिलं उत्तर आहे बालाजी, सतीश, साग, धीरज. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा शेवले, सरोजिनी. त्यानंतर नेक्स्ट आहे बघितलं तर वेल्डन. याचं उत्तर आहे मुलांनो लक्ष देसान मुलांनो पैनगंगा. पैनगंगा ही नदी बघितली मुलांनो पूर्व वाहिनी नदी आहे, पण महाराष्ट्रातली दक्षिण वाहिनी नदी लक्ष ठेवसान वर्धा, वैनगंगा आणि इंद्रावती या तिन्ही पण मुलांनो प्रमुख दक्षिण वाहिनी नद्या आहे. प्रमुख दक्षिण वाहिनी नद्या आहे. ठीक आहे पुढचा प्रश्न घेऊ. त्यानंतर नेक्स्ट बघा
ठाणे जिल्हा कोणत्या नदीच्या काठावरील जिल्हा आहे? ठाणे जिल्हा मुलांनो कोणत्या नदीच्या काठावरील आहे? पहिला आहे उल्हास, मिठी, कुंडलिका की सावित्री? ओके, चला सर्वात पहिलं उत्तर आहे लक्ष्मी, एकटी, नीलीन, गौरी, रोहित, सागर, सतीश, विकास, सरोजिनी। वेल डन, याचं उत्तर आहे मुलांनो उल्हास। उल्हास या नदीच्या काठावर मुलांनो बघितलं तर ठाणे जिल्हा आहे मुलांनो। आणखी एक लक्ष द्या मुलांनो, उल्हास नदी कोकणातली सर्वात मोठी नदी आहे मुलांनो, सर्वात मोठी नदी। आणि मुलांनो जी कोकणाची रुंदी आहे, कोकणाची रुंदी सर्वात जास्त ही उल्हास नदीवरच आहे मुलांनो, उल्हास नदीच्या खोऱ्यामध्ये आहे, असं लक्षात ठेवा। ठीक आहे, ओके, चला पुढचा प्रश्न घेऊ। ओके ओके, दीपाली, ठीक आहे दीपा, दीपाली माझं कसं मिस होऊन जाते, दीपाली लक्षात नाही येत बाबा, दीपाली लक्षात नाही येत, असं काही वाईट नको वाटू देऊ। पुढचा प्रश्न मुलांनो लक्ष दे सांग। मुलांनो लक्ष दे सांग काळजीपूर्वक। बघा भारतीय राज्यघटनेत बघा प्रस्ताविकेत आत्तापर्यंत किती वेळा घटना दुरुस्ती करण्यात आली मुलांनो, प्रस्ताविकेमध्ये मुलांनो आत्तापर्यंत किती वेळा घटना दुरुस्ती करण्यात आली प्रस्ताविकेमध्ये? पहिला मुलांनो एक, दोन, तीन की चार? ओके, चला सर्वात पहिलं उत्तर आहे बघा तुषार ए, ओके मिलीन, त्यानंतर ए टी, अनूप, सतीश। वेल्डन, याचं उत्तर आहे मुलांनो फक्त एक वेळा, एक वेळा मुलांनो भारतीय संविधानामध्ये आपल्या प्रस्ताविकेमध्ये घटना दुरुस्ती केली मुलांनो, 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये। थोडंसं लक्ष राहू दे सांग, 1976। त्यानंतर नेक्स्ट मुलांनो लक्ष दे सांग, त्यानंतर बघा तापी नदी महाराष्ट्रातून नंदुरबार जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातून गुजरातमध्ये प्रवेश करते? कोणत्या जिल्ह्यातून गुजरातमध्ये प्रवेश करते मुलांनो? ओके, नाही तुषार बरोबर आहे, सर्वात पहिलं उत्तर आहे तुषार, रोहित, आकाश, सागर। वेल डन, याचं उत्तर बघितलं मुलांनो तर याचं उत्तर येते बघा तळोजा, तळोजा या ठिकाणी या तालुक्यातून मुलांनो ती गुजरातमध्ये प्रवेश करते, गुजरातमध्ये। ठीक आहे मुलांनो, बघा आजच्या दिवस आपण 50 वरती प्रश्न घेतले मुलांनो, आपण 1 घंटा 15 मिनिट झाले मुलांनो, 1 घंटा 15 मिनिट होत आले मुलांनो आपण आपलं लेक्चर घेता, तर मुलांनो जास्त वेळ घेणं अलाउड नसते, त्याच्यामुळे आता आपण स्टॉप करू आपलं लेक्चर। पण मुलांनो बघा तुम्हाला माझ्या शिकवण्यामुळे तुमच्या अभ्यासात मदत होत असेल तर प्लीज तुम्ही सर्वांनी लाईक करसाल मुलांनो, लाईक केल्यानंतर मुलांनो तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवरसुद्धा शेअर करत चला, बरोबर आहे? उद्या पण मुलांनो, उद्या पण आपलं 7:30 लेक्चर असणार, तर त्यावेळेस पण आपण चांगल्या प्रकारचे प्रश्न घेऊन येऊ, तुम्ही सर्वांनी 7:30 प्रेझेंट राहत चला। ठीक आहे मुलांनो, सर्वांनी एक वेळा फक्त सर्वांनी एक वेळा व्हिडिओला लाईक करून देसान मुलांनो, सर्वांनी व्हिडिओला लाईक करून देसान। ओके, हां ठीक आहे ठीक आहे, सांगशीन जाधव तुझं नाव। मुलांनो बघा 1 मिनटं तुमच्यासाठी मुलांनो, सर्वांनी लाईक केलं का मुलांनो व्हिडिओला रे? मुलांनो व्हिडिओला लाईक केलं सर्वांनी? मुलांनो लाईक केलं तर तुम्हाला उद्या नोटिफिकेशन येणार मुलांनो। आणि एक लक्ष देसान, उद्या तुम्ही सर्वांनी प्रेझेंट राहसान मुलांनो, 7:30 प्रेझेंट राहत चला, 7:30 आपलं लेक्चर रोज असणार मुलांनो। बघा रोज मुलांनो, रोज आपण सायंकाळी 7:30 आपलं लेक्चर असते मुलांनो, रोज सायंकाळी 7 वाजता। ज्याप्रकारे मुलांनो तुम्हाला मी यूट्यूबवर शिकवत आहे, त्याचप्रकारे मी अनअकॅडमी लर्निंग ॲपवर सुद्धा शिकवते, त्यासाठी तुम्ही ॲप डाउनलोड करा। आणि जो माझा कोड आहे मुलांनो जगदीश पी, जगदीश पी माझा कोड दिलेला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तो तिथे यूज करा। सर्व लेक्चर फ्री आहे मुलांनो तुम्हाला तिथे, तुम्हाला लाईव्ह लेक्चरमध्ये तुम्ही मला विचारू शकता डाऊट। ठीक आहे, त्यानंतर मुलांनो बघा आज 12 किती मुलांनो जून आहे, आज बघा मुलांनो कंबाईनसाठी मुलांनो बॅच सुरू झालेली आहे। ही बॅच मुलांनो पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षेची बॅच आहे। आणि या बॅचमध्ये बघितलं तर मुलांनो महाराष्ट्रातले पूर्ण टॉप एज्युकेटर तुम्हाला शिकवण्यासाठी आहे। आणि यामध्ये मुलांनो तुम्ही बघता येते की 2021 साठी या बॅचचा फायदा होणार, त्याचबरोबर मुलांनो 2022 साठी सुद्धा तुम्हाला या बॅचचा फायदा होणार। आणि यामध्ये तुम्ही बघू शकता मुलांनो सर्व पूर्ण टॉप एज्युकेटर तुम्हाला शिकवण्यासाठी आहे।
त्यासाठी मुलांना आणखी तुम्ही बघितलं तर तुमच्यासाठी एक ऑफर सुद्धा मुलांना इथे एक ऑफर आहे. तुम्ही 3 महिन्याचं सबस्क्रिप्शन घेतलं मुलांना, 3 महिन्याचं सबस्क्रिप्शन घेतलं तर त्यावर तुम्ही 1 महिना फ्री आहे मुलांना, म्हणजे एकूण तुम्ही किती मुलांना 4 महिने तुम्ही अभ्यास करू शकता. त्याचबरोबर मुलांना तुम्ही 12 महिन्याचं सबस्क्रिप्शन घेतलं तर तुम्ही 2 महिने अभ्यास करू शकता एक्स्ट्रा, म्हणजे किती 14 महिने. त्या दोन्ही पण ऑफरसाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्यावरून तुम्ही मुलांना काय त्यावरून तुम्ही ही ऑफर मिळू शकता. ठीक आहे मुलांना, चला समजलं मुलांना, चला ओके बाय गुड नाईट. आजच्या दिवसपर्यंत बस होते मुलांना, बाकी आपण उद्या बघू. ओके चला, भरपूर वेळ झाला मुलांना, 15 मिनटं जास्त झाले.